Hi friends, today we start a new point, damping force or damping oscillator. Good morning to all of you. आज आपण डॅम्प फोर्स हा नवीन पॉइंट चालू करतोय. तर डॅम्प फोर्स किंवा डॅम्प ऑसिलेशन म्हणजेच काय? तर ज्यावेळेस तुम्ही एखादं ऑसिलेशन प्रोड्यूस करण्यासाठी एक्स्टर्नल फोर्स अप्लाय करता आणि एक्स्टर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर जर त्याचं ॲम्प्लिट्यूड हे एक्सपोनेन्शियली डिक्रीज होत असेल, कंटिन्युअसली डिक्रीज होत असेल, तर अशा ऑसिलेशनला तुम्ही डॅम्प ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. आणि असा ऑसिलेशन वेळेस आपण जो फोर्स अप्लाय करतो आहे त्या फोर्सला आपण डॅम्प फोर्स म्हणू शकतो. आणि ह्या डॅम्प फोर्सचा यूज करून आपल्या डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशनसाठी डिफरेन्शियल इक्वेशन, डिस्प्लेसमेंट इक्वेशन, पिरियॉडिक अँड फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण डॅम्प ऑसिलेशन हा पॉईंट आता स्टार्ट करूया. तर स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक सिम्पल पेंडुलम कन्सिडर करतो आहे. ह्या सिम्पल पेंडुलममध्ये जर आपण पोझिशन बघितली तर ती पोझिशन आपली मेन पोझिशन असेल. आपण कोणती पोझिशन कन्सिडर करतो आहे? मेन पोझिशन. आता ह्याच्यामध्ये जर आपण ह्या पेंडुलमला जर ऑसिलेशन दिले त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला आणि अप्लाय केल्यानंतर तो एक्स्टर्नल फोर्स जर आपण काढून घेतला तर काढून घेतल्यानंतर हा जो पेंडुलम आहे तो कंटिन्युअसली टू अँड फ्रो मूव्ह होईल करे नाही होणार. का? कारण त्याच्यामध्ये आपण फक्त फर्स्ट टाईमच फोर्स अप्लाय करतो आहे. ह्याच्यामुळे होतं काय की जसं जसं टाईम आपला इन्क्रीज होईल करस्पॉन्डिंगली त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते सुद्धा काय होईल? हळूहळू डिक्रीज होईल. आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली ऑसिलेशन भेटत नाहीत. जर आपण ही डायग्राम बघितली तर ह्या डायग्राममध्ये आपल्याला दिसून येईल की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सिम्पल पेंडुलमला ऑसिलेशन देता, त्याला ऑसिलेट करता, तर ऑसिलेट केल्यानंतर जो त्याच्या सराउंडिंगमधला जो एअर असेल तो एअर त्याच्यावरती एक्झर्ट होतो, त्याच्यावरती ॲक्ट होतो आणि ह्याच्या थ्रू एक ड्रॅग फोर्स तयार होतो. ह्याच्या थ्रू एक ड्रॅग फोर्स तयार होतो आणि त्याच्यामुळे त्याची ऑसिलेशन आहे ती हळूहळू काय होतात? डिक्रीज होतात. आता त्याचबरोबर जो तुम्ही पेंडुलम कन्सिडर करताय, जी पेंडुलमची तुम्ही मोशन कन्सिडर करताय, तर त्या मोशनमध्ये जो तुम्ही स्प्रिंग घेताय, जो तुम्ही बॉब घेताय, तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि फ्रिक्शनमुळे सुद्धा तुमची मोशन ही काय होते? हळूहळू डिक्रीज होते. ह्या सर्वांमुळे होतं काय? तर तुमच्या पेंडुलमची जी एनर्जी ती काय होते? डिक्रीज होते. ज्याप्रमाणे तुमचं ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होईल त्याप्रमाणे. तर ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो? तर ज्या पिरियॉडिक ऑसिलेशनमध्ये तुमचं ॲम्प्लिट्यूड हे जर ग्रॅज्युअली डिक्रीज होत असेल, ग्रॅज्युअली कमी होत असेल, तर अशा ऑसिलेशनला आपण काय म्हणतो? डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन. अशा ऑसिलेशनला आपण काय म्हणू शकतो? डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन. आणि ह्याच्यासाठी जो तुम्ही ऑसिलेटर यूज करताय, जो तुम्ही बॉडी यूज करताय, त्याला आपण म्हणू शकतो डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. म्हणजे आपलं डेफिनेशन काय सांगते? तर ज्या पिरियॉडिक ऑसिलेशनमध्ये आपण ॲम्प्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज करत असेल तर अशा ऑसिलेशनला आपण काय म्हणतो? डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन. आणि त्याच्यामध्ये आपण जो ऑसिलेटर यूज करतो आहे त्याला आपण म्हणू शकतो डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. आता ह्याचे जर आपण काही ठराविक एक्झाम्पल बघितले तर त्याने आपल्याला एक्झाम्पल सांगितलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी काय दिलेले? द ऑसिलेशन ऑफ द वॉब ऑफ अ सिम्पल पेंडुलम इन एअर, सिम्पल पेंडुलम इन एअर ऑर एनी अदर मीडियम. म्हणजेच काय? की जर तुम्ही एखादं सिम्पल पेंडुलम कन्सिडर करा आणि त्या सिम्पल पेंडुलम जर तुम्ही ऑसिलेशन दिली तर ऑसिलेशन दिल्यानंतर तो ह्या फॉर्ममध्ये ऑसिलेट होईल. पण ज्याप्रमाणे तुम्ही टाईम इन्क्रीज करताल करस्पॉन्डिंगली तुमचे जे ॲम्प्लिट्यूड आहे किंवा डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय होते? हळूहळू डिक्रीज होत होते. त्याचबरोबर जर तुम्ही एखादी स्ट्रेस स्ट्रिंग जर प्लग केली, त्याला व्हायब्रेशन दिली, तर हे व्हायब्रेशनसुद्धा हळूहळू काय होत जातात? डिक्रीज होत जातात. अशाच प्रकारे आपण जर थर्ड एक्झाम्पल बघितलं तर आपल्या त्यांनी थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे. द ऑसिलेशन ऑफ द व्हायब्रेटरी ट्युनिंग फॉर्क इन एअर. म्हणजेच काय? ज्यावेळेस तुम्ही एखादा ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करता त्याला ऑसिलेशन येतात, तर ही ऑसिलेशनसुद्धा हळूहळू काय होत जातात? डिक्रीज होत जातात. तर अशा प्रकारे आपण डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन हे एक्सप्लेन करू शकतो, ज्याच्यामध्ये आपलं ॲम्प्लिट्यूड हे एक्सपोनेन्शियली काय होतं? डिक्रीज होतं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ह्या डॅम्पिंग फोर्सचा यूज करून आपल्याला एक डिफरेन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर डायग्राममध्ये आपल्याला पुन्हा सिम्पल पेंडुलमची डायग्राम दिलेली आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ह्या बॉबला
जो आपण स्पियर घेतो त्याला ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करता तर त्या फोर्सला आपण डॅम्पिंग फोर्स म्हणतो आणि हा डॅम्पिंग फोर्स हा ऑसिलेटरच्या फिलॉसिटीवरती डिपेंड असतो. हा कशावरती डिपेंड असेल? तुमच्या ऑसिलेटरच्या फिलॉसिटीवरती. आणि त्याचं जर आपण रिलेशन बघितलं तर हे रिलेशन आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल, ज्याच्यामध्ये आपण एफ डी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फिलॉसिटी ऑफ द ऑसिलेटर हे स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर डॅम्पिंग फोर्स आणि फिलॉसिटी ह्या दोघांची डायरेक्शन ही पूर्णपणे कशी आहे? अपोजिट आहे. आणि डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे तिथे आपण मायनस साईन हे देऊ शकतो. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो आहे, तर हे जे आपण एक्सप्रेशन बघितलं होतं तर ह्या एक्सप्रेशनचा यूज करून आपल्याला एक सिम्पली डॅम्पिंग फोर्सचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. तर आपण इथपर्यंत आलो होतो एफ डी डायरेक्ट प्रोपोर्शनल टू मायनस व्ही. आता ह्याच्यामध्ये जो आपला एफ डी आहे तो आपल्याला इक्वेट करायचा आहे, त्यासाठी डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन काय आपल्याला काय करावं लागेल? रिमूव्ह करावं लागेल. आणि रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे एक एक्सप्रेशन भेटेल, एफ डी इज इक्वल टू मायनस बी इंटू फी. आणि ह्याच्यामध्ये आपण बी यूज करतो आहे तर आपण काय म्हणतो आहे? डॅम्पिंग कॉन्स्टंट. बीला आपण काय म्हणतो आहे? डॅम्पिंग कॉन्स्टंट. आता ह्या डॅम्पिंग कॉन्स्टंटचं जर आपल्याला एसआय युनिट फाईन करायचं असेल तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला रिअरेंज करू शकतो. आणि तो जर आपण रिअरेंज केला तर आपल्याला एक्सप्रेशन भेटेल बी इज इक्वल टू एफ डी अपॉन फी. एफ डीचं जर आपण एक्सप्रेशन घेतलं तर आपल्याला ते भेटेल एम ए अपॉन फी. आता एम एचं एस आय युनिट राईट करा. एम म्हणजे मास, त्याचा एस आय युनिट असेल के जी, आणि ए म्हणजे ॲक्सलरेशन, आणि त्याचा एस आय युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशाच प्रकारे तुम्ही व्हीचं सुद्धा एस आय युनिट घेऊ शकता, मीटर पर सेकंड. आता सेम सेम टर्म जर आपण कॅन्सल आउट केल्या तर कॅन्सल केल्यानंतर आपल्याला लास्ट त्याचा एस आय युनिट भेटेल के जी पर सेकंड और किलोग्रॅम पर सेकंड. आणि हेच एक्सप्रेशन आपण इथे राईट करू शकतो के जी पर सेकंड. आणि ह्या एस आय युनिटवरून जर आपण डायमेन्शन बघितलं तर आपलं डायमेन्शन भेटेल एम वन एल झिरो टी मायनस वन. आणि हे डायमेन्शन आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. आता नेक्स्ट स्टेप आपलं काय करायचं आहे, तर ह्या डॅम्पिंग फोर्सचा यूज करून आपल्याला डिफरेन्शियल इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, नेक्स्ट स्टेपला आपण एक सेटअप बघतो आहे. हा सेटअप जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण एक स्प्रिंग कन्सिडर करतो आहे. आता स्प्रिंगचा जो आपला स्प्रिंग कॉन्स्टंट असेल तो आपण स्प्रिंग कॉन्स्टंट घेणार आहोत स्मॉल के. स्प्रिंग कॉन्स्टंट आपला किती असेल? स्मॉल के. आणि ही स्प्रिंग आपण रिजिड सपोर्टला सस्पेंड करतो आहे. रिजिड सपोर्टला आपण ती काय करतो आहे? सस्पेंड करतो आहे. आता ह्या स्प्रिंगला आपण एक ब्लॉक अटॅच करतो आहे. ह्या स्प्रिंगला आपण काय अटॅच करतो आहे? एक ब्लॉक. त्या ब्लॉकचं जर आपण मास बघितलं तर हे मास घेतो आहे आपण स्मॉल एम. ब्लॉकचं मास किती घेतो आहे आपण? स्मॉल एम. आणि हा ब्लॉक आपण पुल करतो आहे. आपण तो पुल करून काय करतो आहे? रिलीज करतो आहे. आणि रिलीज केल्यानंतर तो व्हर्टिकली अपवर्ड अँड डाउनवर्ड ह्या डायरेक्शनमध्ये तो काय करतो आहे? मूव्ह होतो आहे. तो डायरेक्शनमध्ये तो मूव्ह करतो आहे. आणि त्याच्यावरूनच आपण ह्याचं नेक्स्ट एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत. तर बघा, नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो आहे, तर हा जर आपण सेटअप बघितलं तर ह्या सेटअपवरून आपण ह्याचं डिफरेन्शियल इक्वेशन फाइंड आउट करतो आहे. आता ऑलरेडी हे एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलेलं होतं, त्यामुळे आपण इथे हे डायरेक्ट राईट अप करूया. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एम इंटू एक्स इज इक्वल टू झिरो. आणि ह्याच्यामध्ये त्या एक्सप्रेशनवरून जर आपण डिस्प्लेसमेंट एक्सप्रेशन फाइंड आउट केलं तर ते आपल्याला भेटेल एक्स इज इक्वल टू ए साईन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय भेटेल, ह्याच्यामध्ये त्याने आपल्याला अँगल ऑफ फ्रिक्वेन्सीसुद्धा एक्सप्रेशन दिलेलं आहे रूट के अपॉन यम. आता ज्यावेळेस तुम्हाला डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन फाइंड आउट करायचं तर त्यासाठी आयएस सेटअपमध्ये तुम्हाला काही बॉडी अटॅच करावं लागतील. म्हणजेच काय, की जर तुम्ही नेक्स्ट स्लाइड बघितली तर नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण जो आपला ओरिजिनल सेटअप होतो आपण ॲज इज ठेवतो आहे, त्याला फक्त आपण टी ब्लॉक जो रॉड आहे टी ब्लॉक जी मेटल बॉडी ती आपण त्याला अटॅच करतो आहे. आणि त्याला आपण म्हणतो आहे वेन. त्याला आपण काय म्हणतो आहे? वेन. आणि हा वेन ज्यावेळेस तुम्ही लिक्विडमध्ये डीप करता तर लिक्विडमध्ये डीप केल्यानंतर
हा अशा प्रकारे आपला एक सेटअप भेटेल. आणि ह्या सेटअपवरून आपण नेक्स्ट एक्सप्रेशन कंटिन्यू करू शकतो. तर बघा, ह्याच्यामध्ये जो आपला वेन आहे, तर हा वेन किंवा हा जो रॉड आहे, तो रॉड जर आपण मूव केला, डाउनवर्ड मूव करा किंवा अपवर्ड मूव करा, तर त्याच्या करस्पॉन्डिंगली स्प्रिंग आणि ब्लॉक ह्या दोघांमध्ये सुद्धा काय होईल, चेंज झालेला आपल्याला दिसून येईल. तर आपण इथे काय करतोय, तर हा जो ब्लॉक आहे, तर ह्या ब्लॉकला आपण वेन एक्सटेंड केला आणि हा वेन लिक्विडमध्ये सबमर्ज केला. हा वेन आपण काय केला, लिक्विडमध्ये सबमर्ज केला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही हा ब्लॉक पुश करून रिलीज करता, तर रिलीज केल्यानंतर ही तुमची सिस्टीम ही ऑसलेट होण्यासाठी स्टार्ट होईल. ही तुमची पूर्ण सिस्टीम काय करेल, ऑसलेशन करायला सुरुवात करेल. आणि ह्याच्यानंतर जर आपण बघितलं, तर आपलं असं लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही हा वेन व्हर्टिकली अपवर्डला मूव्ह करचाल, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह करचाल, तर त्यावेळेस जे तुम्ही लिक्विड कन्सिडर करताय, तर हे लिक्विड ड्रॅग फोर्स अप्लाय करेल. हे लिक्विड तुमचे वेनवरती ड्रॅग फोर्स अप्लाय करेल आणि त्याची डायरेक्शन कशी असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि ही डायरेक्शन आपल्या इथे डायग्राममध्ये दाखवलेली आहे, ती तुम्हाला कशी भेटेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता ह्याचबरोबर जर तुम्ही स्प्रिंग बघितलं, तर स्प्रिंगसुद्धा स्प्रिंग फोर्स अप्लाय करेल आणि त्याचीसुद्धा डायरेक्शन कशी असेल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही वेन व्हर्टिकल अपवर्डला मूव्ह करचाल, तर त्यावेळेस त्याच्यावरती अपोजिट डायरेक्शनमध्ये टोटल दोन फोर्स अप्लाय होते. फर्स्ट असेल एफ डी म्हणजे डॅम्पिंग फोर्स, आणि सेकंड असेल एफ एस म्हणजे स्प्रिंग फोर्स. आणि दोघांची डायरेक्शन सेम असल्यामुळे त्या व्हॅल्यू आपण डायरेक्ट काय करू शकतो, ॲड करू शकतो. आणि ॲड केल्यानंतर आपल्याला नेट फोर्स भेटेल. नेट फोर्स इज इक्वल टू एफ डी प्लस एफ एस. सेम फॉर्मॅट आपल्याला वॅनच्या व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शनसाठी सुद्धा दिसून येईल. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस तुम्ही अशाच प्रकारे हा जो तुम्ही वेन घेता, तो वेन जर तुम्ही व्हर्टिकली डाउनवर्डला मूव्ह केला, तर सेम टाईमला जे लिक्विड असेल, ते लिक्विड ड्रॅग फोर्स अप्लाय करेल कशावरती, वेनवरती. आणि त्याची डायरेक्शन कशी असेल, व्हर्टिकली अपवर्ड. सेम टाईमला जे तुम्ही स्प्रिंग कन्सिडर करताय, त्या स्प्रिंगचं जो तुम्हाला डायरेक्शन भेटेल, व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला दोन्ही फोर्स सेम डायरेक्शनमध्ये भेटतात आणि त्याच्यावरून त्यांचा आपण नेट फोर्स काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्यातसुद्धा आपल्याला व्हॅल्यू भेटेल एफ डी प्लस एफ एस. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की तुम्ही कोणतीही डायरेक्शन घ्या, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन घ्या किंवा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन घ्या, दोन्हीमध्ये तुम्ही डॅम्पिंग फोर्स आणि स्प्रिंग फोर्स ह्या दोघांचे काय करू शकता, डायरेक्ट ॲडिशन करू शकता. तर ह्याच्यावरून जर आपण बघितलं, तर आपल्या टोटल फोर्ससाठी आपण ह्या दोन्ही फोर्सची डायरेक्ट काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो. आता ह्या सेटअपमध्ये आपल्याला काही अमाऊंटमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा दिसून येईल. पण जर आपण त्याची व्हॅल्यू बघितली, तर ही व्हॅल्यू व्हेरी स्मॉल आहे, खूप कमी. त्याच्यामुळे आपण ती काय करतो, निग्लिजिबल करतो, ती निग्लेक्ट करतो. आणि निग्लेक्ट केल्यामुळे आपल्याकडे फक्त दोनच फोर्स भेटतात, एफ डी आणि एफ एस. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करतो आहे, तर त्याची जे एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केली होती, तर त्या जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर त्याचं एक्सप्रेशन बघितलं, तर ते आपल्याला असं भेटेल एफ इज इक्वल टू एफ डी प्लस एफ एस. आता ह्याच्यामध्ये आपण एफ डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो, एफ डी इज इक्वल टू मायनस बी व्ही. त्याचबरोबर आपण स्प्रिंग फोर्सचीसुद्धा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो, मायनस के इन टू एक्स. आणि जर आपण एल एच एसची टर्म बघितली, ज्याला आपण नेट फोर्स म्हणत होतो, आणि न्यूटनच्या सेकंड लॉप्रमाणे आपल्याला ह्याचंसुद्धा एक्सप्रेशन भेटेल एफ इज इक्वल टू एम ई. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो आहे, तर हे तिन्ही एक्सप्रेशन आपण मेन इक्वेशनमध्ये पुटअप करतो आहे. मग पुटअप केल्यानंतर आपल्याला एक्सप्रेशन काय भेटेल, एम ए इज इक्वल टू मायनस व्ही, सॉरी मायनस बी व्ही मायनस के एक्स. एक्सप्रेशन आपल्याला काय भेटेल, एम ए इज इक्वल टू मायनस बी व्ही मायनस के एक्स. नेक्स्ट स्टेप आपण काय करतो आहे, तर आर एस एसला जे आपलं टर्म आहे, ते आपण एल एच एसला शिफ्ट करतो आहे. आणि एल एच एसला शिफ्ट केल्यामुळे आपल्या टोटल टर्म ह्या प्लसमध्ये भेटतील. नेक्स्ट स्टेपला आपलं काय करायचं बघा, तर ह्याच्यामध्ये जे ॲक्सलेशन आहे, तर हे ॲक्सलेशनचं आपण डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला घेऊ शकतो, फॉर्म घेऊ शकतो. तो फॉर्म आपल्याला काय भेटेल, ते ए इज इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. अशाच प्रकारे आपण फीचंसुद्धा एक्सप्रेशन घेऊ शकतो. फीचं एक्सप्रेशन आपलं काय भेटेल, डी एक्स अपॉन
dt. त्यासुद्धा आपलं एक्सप्रेशन काय म्हणजे dx अपॉन dt. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आपण ह्या एक्सप्रेशनमध्ये पुट केल्या तर इथे आपल्याला एक डिफरन्शियल इक्वेशन भेटेल, m डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी डी एक्स अपॉन डी टी प्लस के एक्स इज इक्वल टू झिरो. आणि ह्या डिफरन्शियल इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, डिफरन्शियल इक्वेशन फॉर डॅम्प हार्मोनिक ऑसिलेटर. तर अशा प्रकारे आपण हे डिफरन्शियल इक्वेशन काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आता जर आपण नेक्स्ट स्टेप बघितली तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा हे जे आपण डिफरन्शियल इक्वेशन फाइंड आउट केलं होतं हे एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी डी एक्स अपॉन डी टी प्लस के एक्स इज इक्वल टू झिरो, तर त्याच्यावरून आपण एक डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ते एक्सप्रेशन आपल्याला हे अशा प्रकारे दिसून येईल, एक्स इज इक्वल टू ए इरेज टू मायनस बी टी अपॉन टॉइस एम इन टू कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय. ह्या एक्सप्रेशनमध्ये आपली ही जी टर्म आहे ए इरेज मायनस बी टी अपॉन टॉइस एम, तर ह्या क्वांटिटीला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प हार्मोनिक ऑसिलेशन. ही क्वांटिटी कोणाची आहे, ॲम्प्लिट्यूडची. आता ह्याच्यावरून आपलं कॉन्क्लुजन काय घेता येईल, तर ज्याप्रमाणे तुम्ही टाइम एक्सपोनेन्शियली इन्क्रीज करता त्याच्या करस्पॉन्डिंगली तुमचं ॲम्प्लिट्यूड काय होऊ शकतं, डिक्रीज होऊ शकतं. म्हणजेच काय, टाइम अँड ॲम्प्लिट्यूड आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इफ यू इन्क्रीजिंग ॲम्प्लिट्यूड देन डिक्रीजिंग टाइम, ऑर इफ यू डिक्रीजिंग ॲम्प्लिट्यूड देन इन्क्रीजिंग टाइम. तर अशा प्रकारे आपण त्याचे एक्सप्रेशन हे राईट करू शकतो. आता त्याचबरोबर ह्या टर्ममध्ये जी आपली ओमेगा डॅश आहे तर तिला आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर जो फाय आहे तर त्या फायला आपण काय म्हणतो, इनिशियल फेज. आता नेक्स्टमध्ये आपण काय करतो, तर हे जे आपलं एक्सप्रेशन भेटलेलं आहे एक्स इज इक्वल टू ए इरेज टू मायनस बी टी अपॉन टॉइस एम इन टू कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय, ते एक्सप्रेशन आपण ग्राफिकली काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. आणि रिप्रेझेंट केल्यानंतर आपल्याला क्वांटिटी काय भेटेल, सॉरी आपल्याला ग्राफ भेटेल डिस्प्लेसमेंट व्हर्सेस टाइम. ह्याच्यामध्ये आपण एक्स ॲक्सेसला टाइम कन्सिडर करतो आहे आणि वाय ॲक्सेसला आपण डिस्प्लेसमेंट घेतो. आता डिस्प्लेसमेंटची जर आपण मेन पोझिशन बघितली तर मेन पोझिशन आपल्याला व्हॅल्यू भेटते झिरो, आणि मॅक्झिममला आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसाठी दोन व्हॅल्यू भेटतात. प्लस ए असेल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमसाठी आणि निगेटिव्ह असेल निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनसाठी. आणि ह्याच्यावरून जर आपण डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू पुटअप केल्या आणि त्याचा जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ आपल्याला हा अशा प्रकारे दिसेल. आपण जर हा ग्राफ बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की ज्याप्रमाणे आपण टाइम इन्क्रीज करू, ज्याप्रमाणे आपण टाइम इन्क्रीज करू त्याच्या करस्पॉन्डिंगली आपलं डिस्प्लेसमेंट काय होतं रे, हळूहळू डिक्रीज होतं आहे. डिस्प्लेसमेंट काय होतं आपलं, हळूहळू डिक्रीज होतं आहे. आणि तोच पुढे आपण हे अशा प्रकारे ते एक्सटेंड करू शकतो. तर जे कर्व आहे, ते जे एंडिंग पॉईंट आहे, ते जर आपण डॉटेड लाईनने जॉईन केले तर आपल्याला अशा प्रकारे तिथे ग्राफ दिसेल. आणि ह्याच्यावरून आपण कॉन्क्लुजन काय घेऊ शकतो, तर ॲम्प्लिट्यूड डिक्रीजेस विथ टाइम एक्सपोनेन्शियली. म्हणजेच काय की आपलं ॲम्प्लिट्यूड हे डिक्रीज होणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि ते कसं डिक्रीज होईल, एक्सपोनेन्शियल डिक्रीज होईल, कंटिन्युअसली डिक्रीज होईल. हे डिक्रीजिंग हे आपलं डायरेक्ट असणार नाही. आता हे जे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन होतं तर त्याच्यावरून आपल्याला असं दिसून येईल, तर ह्याच्यामध्ये आपली टर्म आहे कॉस ओमेगा डॅश टी प्लस फाय, तर हे एक्सप्रेस काय करते, तर ही जी मोशन आहे ना, ही मोशन कशी आहे, पिरियॉडिक अँड सिम्पल हार्मोनिक मोशन. कारण ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला कंटिन्युअसली टू अँड फ्रो मोशन दिसते. म्हणजे हे असेल सिम्पल हार्मोनिक मोशन, आणि त्याचबरोबर त्याचा जो पाथ आहे तो ठराविक टाईमनंतर पुन्हा काय होतो रे, रिपीट होतो. आणि त्याच्यामुळे त्या क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो, पिरियॉडिक फंक्शन. आता त्याचबरोबर आपण त्याचं अँग्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा कन्वर्जन करू शकतो. त्यासुद्धा तिथे फॉर्म्युला आपण घेऊ शकतो. आपलं फॉर्म्युला काय भेटेल, ओमेगा डॅश इज इक्वल टू रूट के अपॉन एम मायनस बी अपॉन टॉइस एम ब्रॅकेट स्क्वेअर. आणि त्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर ॲटोमॅटिक आपल्याला पिरियॉडिक टाईमसाठी सुद्धा एक्सप्रेशन भेटेल. आणि ते एक्सप्रेशन असेल टी डॅश इज इक्वल टू टू एम
टू पाई अपॉन रूट के अपॉन एम माइनस बी अपॉन ट्वाइस एम ब्रैकेट स्क्वेर। मग ह्याच्यावर आपलं कॉन्क्लुजन काय घेता येईल, आपल्याला दोन नोड भेटतात। फर्स्ट नोड काय, द पीरियड ऑफ ऑसिलेशन इन्क्रीजेस ड्यू टू द प्रेजेस ऑफ टर्म मायनस बी अपॉन ट्वाइस एम स्क्वेअर इन द डिनॉमिनेटर। म्हणजेच काय, तर डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती टर्म ही इन्व्हर्सली पोझिशनल कशावरती, तुमच्या पिरियडवरती। कारण डिनॉमिनेटरची टर्म जर आपण रिड्यूस केली तर ॲटोमॅटिक तुमचा पिरियडिक टाइम काय होऊ शकतो, इन्क्रीज होऊ शकतो। आणि त्याचबरोबर त्याने सेकंड नोट आपल्याला काय दिलेली, तर डॅम्पिंग इन्क्रीजेस द पिरियड अँड डिक्रीज द ॲम्प्लिट्यूड। म्हणजेच काय, तर ज्यावेळेस तुमचा पिरियड इन्क्रीज होईल त्याच्या करस्पॉन्डिंगली तुमचा ॲम्प्लिट्यूड काय होईल रे, डिक्रीज होईल। तर ह्या ठिकाणी आपण थांबूया। थँक्यू।